नमस्कार, मी वैभव तेलखडे। श्रावणी सोमवारच्या आपल्याला शुभेच्छा। पुण्यातील आजपासून निर्बंधात शिथिलता प्राप्त झाली आहे, तरी मंदिर अजूनही बंद आहे। तर चला याबाबत ऐकूया नागरिकांची प्रतिक्रिया। आता शरण महिना आहे, शरण महिन्यात जे देवाचे सेवा करतात, सेवा केलं तर नमस्कार करतो, महिन्याभर उपास असतात। आणि शंकरचं मंदिर उघडलंच पाहिजे, देवीचं मंदिर उघडलंच पाहिजे। आणि स्वामी समर्थ मंदिर उसळा स्वामी शिवशंकर। आपलं काय म्हणणं आहे सर? मंदिर उघडायला पाहिजे बरं का, सरकारनं जसं सगळं खुलं केलं तसं मंदिर उघडायला पाहिजे। पुण्यातील लॉकडाऊन मध्ये शिथिलता, पण मंदिर अजूनही बंद, याबाबत ऐकूया सरांचं म्हणणं काय। दादा, मी ओंकारेश्वर देवस्थानाचा व्यवस्थापक आहे। तर गेली 2 वर्ष मंदिर बंदच आहे। आम्ही करोनाचे सर्व नियम पाळले, पण आता सर्व उघडले आहे तर मंदिर का बंद? तुम्ही बार रेस्टॉरंट सगळं उघडलं आहे आणि फक्त मंदिरच बंद ठेवलेत, काय असं का? आपण म्हणजे दुजा भाव का? मंदिरामध्ये जाऊनच फक्त करोना होतो का हॉटेल्समध्ये जाऊन तुम्हाला होत नाही का? काय ते सर्व प्रश्नचिन्हच झालेली सर, नाही का? आता काय तुम्ही त्याच्यावरती, हॉटेलमध्ये एवढी गर्दी चालती तुम्हाला, मंदिरामध्ये आम्ही करोनाचे नियम पाळून सर्व लोकांना जर सोडले तर ते तुम्हाला चालत नाही। तुम्ही आजपर्यंत मंदिरे सगळीच बंद ठेवली, आज श्रावणी सोमवार आहे, भाविकांची आमच्या रांग लागते फार इथे, पण आज सर्व मंदिरं आम्ही बंद आहे आणि कोणीही नाही आहे। एवढं हे वाटतं आहे की देवालाच तुम्ही आता बंद करून ठेवलं आहे, असं झालेलं आहे आता। कॅमेरामॅन नेहासह वैभव तेलखडे, सकाळ पुणे।